काल शहरात कोरोनाचे 553 अहवाल प्राप्त झालेत, तर त्यापैकी 54 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 3 जण कोरोनामुक्त झाले तर 2 जणांचा मृत्यू झालाय. 991 जणांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर ग्रामीणचेही 2268 अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 503 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर 355 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तसंच 10 जणांचा मृत्यू झालाय. तर सध्या 7112 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिवीर आणि टॉसिलिझुमॅब इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, याच्या वितरणात गैरप्रकार केल्यास कारवाई करणार जिल्हाधिकारी यांचं मत. प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला इंजेक्शन लागत नाहीत, तर रुग्णांनी परस्पर या इंजेक्शनसाठी आग्रही भूमिका घेऊ नये, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते खरेदी करावेत, असं आवाहन प्रशासनानं यावेळी केलंय. खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्तांनी आतापर्यंत सुमारे 48 कोटी रुपये खर्च केले आहेत, तर यात बाहेरील औषधांच्या बिलांचा समावेश नाही. याचबरोबर कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर झेडपीच्या आरोग्य विभागानं सर्वसाधारण सभेच्या आधी केलेल्या तपासणीत एक सभापती आणि एक महिला सदस्याचा अहवाल